या ठिकाणी ही जमीन जी आहे ती यशवंतराव चव्हाण साहेबांच्या काळामध्ये पुण्याच्या या मध्यवर्ती भागामध्ये पुण्याच्या प्रवेशद्वारावर पुणेकरांना सकस दूध मिळावं, त्याचबरोबर राज्यातल्या एकूणच दूध उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी हक्काची एक त्याच्या डेअरी मिळावी म्हणून देण्यात आली होती. तब्बल 16 एकर जमीन आहे. पुण्याच्या प्रवेशद्वारावर मुख्य रस्त्यावर असणारी पुण्याच्या आणि राज्य शासनाच्या मालकीची एकमेव जमीन आहे. हा 16 एकरचा प्लॉट तब्बल 10,000 कोटीचा आहे. असं असताना येणारी लोकसभा आणि विधानसभेची निवडणुकीची एकूणच रणधुमाळी पाहता इलेक्शन फंड जमा करण्याकरता आज या सगळ्या राज्य सरकारमधल्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी ही जमीन एका बिल्डरच्या कशात घालण्याकरता एमआरडीएच्या माध्यमातून टेंडर काढण्यात आलेलं आहे. 99 वर्षाच्या कराराने फक्त 400 कोटीला ही जमीन दिली जाणार आहे. ज्या जमिनीची किंमत 10,000 कोटी आहे, जमिनीच्या पेक्षा आम्ही कोविडच्या काळामध्ये सीओबीपी किंवा बाकीच्या या ठिकाणी ज्या काही वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांच्याकडून भीक मागून या ठिकाणी कोविड सेंटरसाठी जागा मागितली. या ठिकाणी महानगरपालिका किंवा राज्य शासनाच्या हक्काच्या जमिनी पुण्यात खूप कमी आहेत. जर आरे बंद पडतोय तर ही जमीन शासनाच्या उपक्रमासाठी ठेवावी, पण तसं न करता आपलं कर्तृत्व काही दाखवलं या ठिकाणी दाखवायची जागा शिल्लक राहिली नाही. मग फक्त पैसे वाटायचे मतदारांना म्हणून ही जमीन बिल्डरच्या खाशात घालायची आणि किमान 2-3 हजार कोटी रुपये स्वतःच्या पक्षाकडे घ्यायचं हा डाव मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा आहे. आणि म्हणून आज आम्ही आंदोलन करतोय. आम्ही या ठिकाणी आज हे आंदोलन करून नुसतं थांबणार नाही तर या ठिकाणी कोर्टाची सुद्धा पायरी चढणार आहोत. या ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी पुणेकरांना उत्तर द्यायचंय. पुणेकरांची 16 एकर हक्काची जमीन ज्याची किंमत 10,000 कोटी रुपये ती बिल्डरच्या काय कुठल्या फायद्यासाठी या ठिकाणी विकली जाते आणि या ठिकाणी त्या बिल्डरचं नाव सुद्धा या ठिकाणी वेळप्रसंगी पुढे या ठिकाणी द्यायची आमची तयारी आहे. पण या ठिकाणी पुणेकरांनी आता यांना यांचं खरा चेहरा ओळखावा, मुखवटा ओळखावा अशा प्रकारचा आवाज सुद्धा आम्ही या ठिकाणी पुणेकरांना करतो. पीएमआरडीए हे पालकमंत्र्यांच्या अंडर येतं. पालकमंत्री अजितदादा पवारांनी आता पुणेकरांना या ठिकाणी उत्तर द्यायची गरज आहे की त्यांच्या कार्यकाळामध्ये या जमिनीचं त्याचा टेंडर किंवा लिलाव होतोय आणि 10,000 कोटीची जमीन जर 400 कोटीचा दिली जर जात असेल आणि त्याही पेक्षा पुणेकरांच्यावर उद्या कुठे एखादी आपदा आली तर त्या आपदेमध्ये ज्या जमिनीवर एखादा शास्त्राचा प्रकल्प होऊन पुणेकरांचे जीव वाचू शकतात ती जमीन बिल्डरला घाशात घालण्याचं कारण काय याचं उत्तर पालकमंत्र्यांनी पुणेकरांना नक्की द्यावं असं आवाहन मी त्यांना नक्की करतोय. असं आहे की पवार कुटुंब एकत्रित आज आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय सुमरे यांच्या बरोबर आहेत. मी त्या सगळ्या पवार कुटुंबाचे मनापासून आभार मानतो. शेवटी तत्वानी लढणारी नका माणसं असतात. तत्वानी लढणारी स्वर्गीय श्रीमती शारदाताई पवारांची एक ही सगळी नका एकूणच वंशावळ आहे ती कायम विचाराशी प्रामाणिक राहील त्याच्यामुळे माननीय सिद्धरावजी पवार साहेबांचं अर्थात बापूंचं मी मनापासून आभार मानतो. याचबरोबर काल बोल घेवडे चंद्रकांत पाटील ज्यांनी एकूणची मुक्ताबळ उधळली त्याच्या माध्यमातून अजितदादांना फक्त शरद पवारांना संपवण्यासाठीच पुढे केलेलं आहे अशा प्रकारचं भाष्य काल तोंडातून या ठिकाणी चंद्रकांत पाटलांच्या तोंडातून गेलंय. तर दुसरे पवार कुटुंबी नाही तर या ठिकाणी बारामतीकर आणि पुण्यातली लोक या ठिकाणी हा सगळा डाव आता ओळखून आहेत. या ठिकाणी कालचं चंद्रकांत पाटलांचं वाक्य जे आम्हाला शरद पवारांचा काटा काढायचा आहे हे वाक्य क्लिअर आहे. या ठिकाणी अजितदादांना पुढे करण्याचं मागचं कारण मोदी आणि शहाना पवार नको आहेत त्याच्यामुळं बारामतीच्या जनतेने तर ते ओळखलंच आहे पण श्रीनिवास बापू सारख्या आमच्या एका ज्येष्ठ नका नेत्यांनी सुद्धा ते नका या ठिकाणी मनावर घेतलंय त्याबद्दल मी त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करतो. अजितदादांच्या बंगल्यातच शरद पवारांना आम्हाला संपवायचे, शरद पवार आम्हाला नको आहेत अशा प्रकारचं चंद्रकांत पाटलांनी वाक्य काढणं आणि अजितदादांच्या पवारांनी त्या संदर्भामध्ये स्मित हास्य करणं याच्यासारखं दुर्दैव या महाराष्ट्राने देशाने कधी पाहिलं नसेल. मला असं वाटतं की याच्याबद्दलचा राग हा बारामतीकरांच्या मनात आणखी जास्त निर्माण होईल आणि अशा प्रकारे पवार साहेबांना संपवण्याची भाषा करणारे आणि पवार साहेबांची या ठिकाणी संपवण्याची भाषा स्मित हास्याने ऐकून घेणाऱ्यांना या ठिकाणी बारामतीकर निश्चित धडा शिकवतो. शरद पवार हा एक विचार आहे, एक श्वास आहे, त्याच्यामुळे पवार साहेबांना पराभूत करणं हे अशक्य आहे. बारामतीकरांच्या जनतेला बारामतीकरांना ही माहिती म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ किंवा पुणे जिल्ह्याला माहिती आहे की पुणे जिल्हा बारामती म्हणजे शरद पवार आणि शरद पवार म्हणजे पुणे जिल्हा आणि बारामती. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी किती बोल गवडे नेते आले, या ठिकाणी कुणी जरी किती घर फोडायचा प्रयत्न केला तरी या ठिकाणी अशा प्रकारे कुणीही पवार साहेबांना संपू शकणार नाही. येणाऱ्या काळामध्ये बारामतीची आणि पुणे जिल्ह्याची आणि महाराष्ट्राची जनता या बोल घेवड्यांना आणि या ठिकाणी घर फोडणाऱ्यांना त्यांची जागा नक्की दाखवतो. चंद्रकांत पाटलांना एवढंच आवाहन करत मला कोल्हापूरमधून डिस्पॅच करून पुण्यामध्ये पाठवलेलं आहे. पुणेकरांनी त्या ठिकाणी मेधा कुलकर्णींवर अन्याय होताना तुम्हाला कसं कसं स्वीकारलेलं आहे, तुम्ही एवढा बोल घेवडापणा थांबवावा अन्यथा पुणेकरांनी कोथरूडकर तुम्हाला या ठिकाणी तुमचं परतीचं पार्सल येणाऱ्या 2024 ऑक्टोबरमध्ये निश्चित कोल्हापूरला नाही तर या ठिकाणी महाराष्ट्राच्या बाहेर नक्की पाठवतो.